गौरव करण्यात येईल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण, स्वभावाला साजेशी गोलंदाजी आणि त्यानंतर बॅटिंग लिहित असताना एक चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय आणि तो चौकार आल्यानंतर मॅच ओपन झाली आणि हा सामना जिंकत असताना फायनल मध्ये एंटर करण्यामध्ये सर्वाधिक मोठा हातभार घ्यावा लागला असं रोहित ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन रोहित तुझं आणि सृष्टी लोणी संघाचं सुद्धा. चला वॉल्केनो फिल्डिंग लावायची आणि विघ्नहर्ता आपण लगेच दोन बॅटर पाठवायच्या आहेत. ऐकूयात एक छोटीशी धून आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. समोर उभे ठाकले एका बाजूला पाहू शकाल VMM विपक्ष वॉल्केनो सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल बॅट्समन स्वप्नील आणि बॅट्समन अजय गोलंदाजी मार्गावर आहे राहुल. पहिलाच बॉल टॅप शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल कव्हरच्या दिशेला पाठवलाय. क्षमता आहे फलंदाज स्वप्नीलकडे. मागील सामना देखील पाहिला असेल. चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वारंवार स्वप्नील तर राहिले. विघ्नहर्ता संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. खरतर मागील सामना प्रयत्न आणि नशीब या दोन्ही गोष्टींचं संमिश्र मिश्रण केल्यानंतर विघ्नहर्ता संघ इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि वॉल्केनो पहिला असेल. काय प्रतिस्पर्धी संघाचा उत्कर्ष आणि त्यानंतर मिळालेला व्हाईट बॉल आणि वॉल्केनो संघाला मिळालेला ऍडव्हान्टेज. एक एक पायरीवर जिंकत जिंकत हे संघ इथपर्यंत येऊन पोहोचले. म्हणतात मित्रांनो की अपयश यशाची पहिली पायरी असते पण क्रिकेटमध्ये बोलून चालणार नाही. तुम्हाला त्या प्रत्येक पायरीवर जिंकणं ही महत्वाची गोष्ट आहे. दोन धाबा धाव पलकावर. यस इट्स अ व्हाईट बॉल. एक सिंगल धाव मिळेल. स्वप्नील खऱ्या अर्थानं विजयाचं स्वप्न घेऊन या दुपारच्या वातावरणामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक सन 2023 खेळतायत. या मैदानातील माती आणि माती खडान खडा गवत आणि गवत या मैदानाची सीमारेषा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान स्वप्नीला देखील आहे. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा परंतु वेल स्टॉप. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या धाव पलकावर फक्त आणि फक्त 3 धावा.
पहिले षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्गावर राहुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे स्वप्नील स्टॅकिंग इनवर आहेत नॉन स्टॅक इनवर अजय इथे देखील फटका चांगला आहे कवरला खेळतायत एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आतापर्यंत विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद चार धावा स्वप्न पाहिलेलं आहे केटी कट्टा सन 2023 च्या या ट्रॉफीचं ती आम्हाला मिळवायची आहे आणि आजची सायंकाळी ती ट्रॉफी घेऊन घरी जायचं आहे त्यानंतर रात्र सुखाची जाईल यात शंका नाही याच अनुषंगाने आज आता ताबडतोब या क्षणाला ऍट दिस मुमेंट केले जात आहेत प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत शेवटचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा फेकावा लागेल कारण हा बॉल वाईड आहे टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत पाच धावा विघ्नहर्ता विपक्ष वेलकानो वेलकानो या दोन संघाच्या दरम्यान खरतर रास दोन्ही संघाची एकच आहे विघ्नहर्ता विपक्ष वेलकानो व राशीतून तयार झालेले दोन संघ आपण म्हणतात कृष्ण आणि कंस एकच रास पण विजय झाला कृष्णाचा राम आणि रावण एकच रास विजय झाला रामाचा इथे वेलकानो आणि विघ्नहर्ता कोणत्या संघाचा विजय या ठिकाणी होईल निश्चितच पुन्हा एकदा वाईट शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाजाला तब्बल दोन चेंडू फेकावे लागले ते दोन्ही चेंडू व्हाईट बॉल आणखी एक चेंडू फेकायचा आहे तर नंतर षटक कम्प्लीट होईल का यक्ष प्रश्न या स्थितीला उभा राहिलाय टीमची टोटल धावफलकावर सहा धावा कालचा दिवस खूप सारा एन्जॉय आणि खूप सारी मजा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही लुटली मग भावविश्व क्रिकेट बनलं होतं खरतर या क्षणाला देखील खूप सारा मनोरंजन आणि मनोमंथन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष एक आगळंवेगळं स्वरूप घेऊन ही स्पर्धा या वर्षात 10व्या वर्षात पदार्पण करताना पाहायला मिळाली आणि त्यामधील आगळंवेगळं स्वरूप एक स्क्रीन डोळ्यासमोर तुम्हाला तुमच्या व्यवस्थेसाठी ठेवलेली आहे हॅट्सअप सर्वच्या सर्व केटी कट्टा व्यवस्थापन समितीचा आभार मानेल पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीम विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद सहा धावा शांत आणि सावध सुरुवात आहे धावसंख्या जरी सहा असेल तरी विकेट गमावलेले नाही आहेत टीम विघ्नहर्ता या टीमनं अंपायर अजित निकम सरांचा इशारा आलाय पॉवर प्लेचं षटक आहे या सर्कलच्या ओव्हरमध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे प्रेक्षक या हा सामना संपल्यानंतर पुढील सर्वच्या सर्व ओपन लॉटचे सामने या ठिकाणी खेळवण्यात येतील पहिला सामना असेल गोरेगाव पीके गोरेगाव पॅकर्स विपक्ष अविनाश मुकेश रॉयल दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज व्हायचा आहे इनिंग ब्रेक पर्यंत आलात तर निश्चितच आम्ही टॉस करणार आहोत त्यानंतर दुसरा सामना असेल सम्राट सीसी त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांच्या विरोधात संघ खेळेल विकी पॅकर्स आणि तिसरी मॅच असेल एपी स्पोर्ट्स विपक्ष एम बॉईज आणि ओपन लॉट मधील चौथा सामना असेल श्री गणेश घाटकोपर विपक्ष जॉर्ज इलेव्हन म्हणजे आजचा दिवस देखील आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे क्या बात आहे तुर्तास जवळ पण मॅचच्या दिशेने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बॅट्समन कॅडबरी स्टॅकिंग इनवर टप्पा अचूक होता परंतु लाईन खराब आहे ओपन लॉटला सुरुवात तुर्तास आमचं भाव विश्व विद्यमान स्थितीमधील मॅच बनलेली आहे दुपारचं वातावरण हिवाळ्यातील स्पर्धा डिसेंबर महिन्यातील स्पर्धा सरत्या वर्षाला निरोप देणारी स्पर्धा येणारा नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं जाईल आणि त्या वर्षात पदार्पण जर केलं तर भूतकाळात डिसेंबर महिन्याची ही तारीख आठवेल 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर कायमस्वरूपी चांगल्या गोड आठवणी तुम्हाला सगळ्यांना देणारी स्पर्धा केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक सन 2023 फलंदाज होईल बाद तर विकेट पडली आतापर्यंत पहिला असेल विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावफलकावर दोन गडी बाद 9 धावा
अजय बाद झाले, कॅड देखील बाद झाले, स्वप्निल खेळतात आणि त्यांच्या स्वप्नीला फलंदाज मयूर, एक सुद्धा या बॉलवर धाव नाहीये, त्या मागे गुड कमबॅक, काय रोखून ठेवलंय खरतर सगळे सामने फलंदाजीच्या बळावर आत्मविश्वासाने खेळता येतात असं नाहीये, पण काही सामने गोलंदाजीच्या बळावर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं दाखवलं जातं की आमच्या बोटांमध्ये असणारी जादू, खऱ्या अर्थानं बॉल फिरवले जात आहेत आणि चेंडू देखील वळणं घेत आहेत ही क्षमता, त्यासाठी आमच्या घरच्या मैदानांवर आम्ही केलेला सराव आणि त्यानंतर पुन्हा एकदा उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मैदानावर त्या सरावाची आठवण याच मैदानावर समन्वय साधत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज प्रेम नाव छान आहे, काल देखील हे नाव आवर्जून आणि आदवीनं का घेतलं गेलं खऱ्या अर्थानं आज याचं उत्तर प्रेम आपल्या गोलंदाजीतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रेमला अजूनही सूर सापडलेला नाहीये, सूर शोधण्याचा प्रयत्न करतोय पण सगळ्या दिशा व्हाईट बॉलच्या साह्यानं अंधारामध्ये पाहायला मिळतात, हे षटक थोडस महागडे ठरताना पाहायला मिळेल, टीम उलट्यानुसार आतापर्यंत दोन गडी बाद 11 धावा, सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस आणि त्यानंतर हा सामना संपल्यानंतर रोपण लॉटचे सामने तुमच्या भेटीला येतील, पहिला सामना गोरेगाव पॅकर्स विपक्ष अविनाश मुकेश रॉयल, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे, त्यानंतर सम्राट सीसी विपक्ष विकी पॅकर्स, तिसरा सामना असेल एपी स्पोर्ट्स विपक्ष एम बॉईज आणि ओपन लॉट मधील शेवटचा चौथा सामना असेल श्री गणेश घाटकोपर विपक्ष जॉर्ज इलेव्हन, डॉट बॉल फेकलाय गोलंदाज प्रेमन, काही काळानंतर सुटकेचा निश्वास टाकणारा हा डॉट बॉल, गोलंदाजांचं काम आहे डॉट बॉल फेकणं किंबहुना विकेट्स घेणं, फलंदाजांचं काम आहे चौकारांच्या साह्यानं दोन रनच्या साह्यानं सिंगलच्या साह्यानं धावा बनवणं, याचंच नाव तर क्रिकेट आहे, गोलंदाज आणि फलंदाज या दोघांमधील असणारं द्वंद्व आणि त्या द्वंद्वाचं उत्तर म्हणजे क्रिकेट, एकंदरीत दुसरा षटक अजूनही मार्गस्थ आहे, या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल, उत्सुकता आणि उत्कंठा आमची वारंवार शिगेला पोहोचलेली असते की कधी एकदा आम्हाला केटी कट्टा आणि यांच्या नेतृत्वातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक हा फ्लेक्स एकदा का झळकतोय आणि आमची पावलं या मैदानाच्या बाजूला येऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत, प्रेक्षक राजाओ आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे, तुमच्याशिवाय स्पर्धा अपूर्णच म्हणली जाते ना, कारण प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो, केंद्रस्थान असतो, एकंदरीत दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम विघ्नहर्ता संघाची धावसंख्या दोन गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 11 धावा, पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक राहुल यांनी हाताळलं, त्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 6, दुसऱ्या षटकाला प्रेम आला आणि प्रेम हे नाव खऱ्या अर्थानं सिद्ध केलं, जबरदस्त गोलंदाजी केली, जरी व्हाईट बॉल फेकले असतील तरी पुन्हा कमबॅक करत या षटकामध्ये प्रेमनं धावा खर्च केला 5, 12 बॉलचा खेळ संपलाय, विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गडी बाद 11, शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक, पुन्हा एकदा मी विनंती करेल गोरेगाव पॅकर्स विपक्ष अविनाश मुकेश रॉयल, माझा आवाज आला असेल तुम्ही उपस्थित असाल तर लगेच टॉस साठी यायचा आहे, अविनाश मुकेश रॉयल संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, मी विनंती करेल गोरेगाव पॅकर्स संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे, शेवटचं षटक आहे शेवटचे 6 बॉल, यस व्हाईट बॉल आणि म्हणतात पहिली गोष्ट कोणती आहे माहित नाही पण ज्याला शेवट गोड करता आला त्याने त्या क्षेत्राची परिसीमा गाठली म्हणून समजा, व्हाईट बॉल एक सिंगल मिळाली 12 धावा, धावपलकावर स्वप्नील, खऱ्या अर्थानं आपल्या संघाची जबाबदारी आपल्या संघाची पालखी खांद्यावर उचललेला खेळाडू स्वप्नील खेळपट्टीवर स्टॅकिंग एंडवर सज्ज आहे, त्याला माहित आहे जोपर्यंत ही काशीची कावड रामेश्वरला नेऊन पोहोचवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, मी थकणार नाही, खेळत राहील आणि खेळत राहिलाय आपल्या संघासाठी, टीमची टोटल धावपलकावर आतापर्यंत 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड, अजूनही या षटकातील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, कौतुक करेल मी आजी जी निकम सरांचं,
खरतर सकाळी दिलेल्या वेळेप्रमाणे आजीजी निकम सर त्याचबरोबर व्यवस्थापन समितीला देखील मोलाचं सहकार्य आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये जर मला कोणी पोहोचवलं असेल त्या समालोचकांपर्यंत तर ते नाभाई सन्मानी आजीजी निकम सर हॅट्स ऑफ. ऋणात राहण्याचा प्रयत्न नेहमी करेल. तुर्तास जाऊया मॅचच्या दिशेने. एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावर आतापर्यंत 15 धावा. या स्पर्धेला गोड करण्याचं काम आजच्या दिवसासाठी सन्मानीय प्रसन्नजी चव्हाण सर ज्यांचा आवाज ऐकावा, शब्दवाणी ऐकावी, क्रिकेट समालोचन ऐकावं आणि आम्ही देखील प्रसन्न व्हावं इतकं गोड व्यक्तिमत्व या समालोचनासाठी लाभलेलं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सन्मानीय द व्हॉइस ऑफ विरार वसई विरारचा बुलंद आवाज, सन्मानीय भरतजी मोरे सरांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतोय. प्रेक्षक मी समालोचक रमेश शिंदे आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. घेऊन जाईल क्रिकेटच्या विलोमनीय विश्वसनीय अद्भुत आणि चमत्कारी दुनियेकडे जिथे रंगले घमासन. एका बाजूला टीम पाहायला मिळते विघ्न अर्थात विपक्ष ओलकानो. सध्याच्या स्थितीला ओलकाने संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, तेज आणि मराठी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर ग्लो आलाय, यायला हवा. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत ओलकानो संघाच्या गोलंदाजानं. टीमची टोटल धावपळकावर 16 धावा. अजूनही शेवटच्या षटकामध्ये संघर्ष चालू आहे बॅटिंग करत असताना टीम विघ्न अर्थात या संघाचा. मी काल देखील सांगितलं कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासी है. आणि हे कर्तव्याच्या वाटेवर चालताना भावनांचा आवंडा गिळावा, ताबडतोब बॅटिंग करावी याच अनुषंगाने खेळायचा बॅटिंग करणाऱ्या टीम विघ्नार्था या संघाला. आणि इथे काय घडलंय, निर्णय यायचा बाकी आहे. फलंदाज सुरक्षित पॉपिन किच्या लाईन पर्यंत बॅट ग्राउंडिंग केलेली आहे का, तदनंतर विकेट किपरची ऍक्शन कोणती आहे, बॉल स्टिकला कनेक्ट केलाय का, या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या जातील. आणि फलंदाज सुरक्षितपणे पोहोचलेले आहेत पॉपिन किची लाईन म्हणजे बॅटरची. मग नॉन स्ट्राईक एंडवरचा असो की स्ट्रायकिंग एंडवरचा ते माहेर घर असतं, तिथे पोहोचले आणि माहेरात सुख असतं माहित आहे. फलंदाज सुरक्षित असेल. पाहता पाहता एक सिंगल मिळाली. टीमची टोटल धावपळकावर 17 धावा. सर्वांनी अखिलजी पाल साहेब, श्रीकांतजी जावळे साहेब, त्याचबरोबर वैभवजी कांबळे सर यांच्या नेतृत्वातून यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर केटी कत्ताची सर्वच्या सर्व व्यवस्थापन समिती या कमिटीच्या नेतृत्वातून चाललेली स्पर्धा पर्व 10 वर्ष 10 तब्बल एक कपापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 2 वर्षाचा अवधी आहे आणि या वर्षापर्यंत पोहोचू यात मात्र शंका नाही. हे प्रेम आपणा सर्वांचं आहे. तुर्तास 2 विकेट्स गमावल्या. टीमची टोटल धावपळकर 18. हाच आवाज, हाच आघाज आणि हाच यलगार. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. कव्हरला खेळायचं होतं परंतु मिडल करू शकले नाही. एक सिंगल मिळाली. डाव संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीम विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावपळकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. विजयासाठी प्रतिस्पर्धी टीम अर्थात ओलकानो संघाला बनवायचे आहेत 18 बॉल 20 धावा. तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपण पाहू शकाल ओलकानो संघाला बनवायचे 18 बॉल मध्ये 20 धावा. सलामीची जोडी मंद मंद पावलानी आणि पाहता पाहता मनामध्ये उरामध्ये विजयाचं स्वप्न ठेवून खेळपट्टीवर दाखल. माझ्यासोबत कोरोच्या भूमिकेमध्ये यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी निखिल विलास पाटील सर उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या 20 धावा. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं त्याचबरोबर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या दर्दी रसिकांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा अखंड जगात पोहोचवण्याचं काम टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी करते. गौरवजी सावंत त्यांची संपूर्ण टेक्निशियन टीम कॅमेरामन आपलं देखील स्वागत आहे. तर 18 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता, ते विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर दाखल. सलामीची जोडी फलंदाज सुमित आणि स्वप्तीला फलंदाज.
साहिल वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्जत नवनाथ सामन्याला सुरुवात 3-2-1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फेकलाय नो बॉल. स्टॅकिंग वर सुमित ऑन साइड ला स्वीप करत असताना पॅडल स्वीप दोन धावा मिळतील 1+1. पहिल्या बॉलवर दोन धावा येत आहेत ओलकानो संघासाठी. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज सुमितनं. या प्रकारचे फटके जर अंमलात आणायचे असतील ना तर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. आपल्या नजरेला बॉलचं मिनिट, बॉलची लेंथ या सगळ्या गोष्टी दिसणं गोष्ट गरजेची आहे. कारण अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा, कमीत कमी वेळ मिळतो फलंदाजाला स्थान चेंज करण्यासाठी, ग्रीप ऑफ बॅट, बॅट सरकवण्यासाठी, आणि या सगळ्या गोष्टीसाठी सी फॉर कॉन्सन्ट्रेशन महत्वाची गोष्ट आहे. जागेवरून खेळली क्या बात आहे. फटका चांगला एक सिंगल मिळाली सुमितला माहित आहे. 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता होती, त्यामधील दोन धावा या फुकटच्या मिळाल्या असतील तर येणारा काळ फक्त सिंगल सिंगल धावांचा घ्यायचा आहे. परंतु सोप नाही अंडरआर्म क्रिकेटमधील कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक प्रतिभा संपन्न करणारा खेळ जर करायचा असेल तर या चुकांना टाळावं लागेल. कारण प्रसन्न चव्हाण सर असं म्हटलं जातं की या छोट्या छोट्या चुका चुका नाही आहेत तर ते रूपांतर गुन्ह्यामध्ये केलं जातं. गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आहे. खरतर कर्जतवरून आलेले राजेश यांच्या हातातनं बॉल निसटला, पाठीमागे आला, प्रयत्न चालू आहेत. माइंडसेट महत्वाची गोष्ट आहे. होत असतात या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेटमधील मनोवैज्ञानिक दबाव हा या क्षणाला जिवंत होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण जिंकणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या धावपालकावर आतापर्यंत 4 धावा. एकंदरीत पाहिलं तर बॉलचा विचार करू 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडू 4 धावा, 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 20 धावा. सुंदर वातावरणामध्ये ही दैदिप्यमान चाललेली स्पर्धा. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला नो बॉल होता. एकंदरीत 4 चेंडू फेकलेत, 3 चेंडू ग्राह्य धरले जात आहेत. आणि इथे काय घडलंय, क्रिकेट खेळत असताना माइंड सेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेट खेळणं म्हणजे एखाद्या एक्सप्रेस वर गाडी भरदा वेगाने चालवण्यासारखं असतं मित्रांनो. दोन्ही तिन्ही आरसे पाहावे लागतात, एक्सेलरेशन, ब्रेक अँड क्लच, या तिन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. गाडी मेंटेन करावी लागते, तसं क्रिकेटमध्ये आहे. लक्ष असावं लागतं. टीमची टोटल 6 धावा. इथे शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस कोललंय, परंतु चेंडू बाउन्स झाला, जणू काय छातीला स्पर्श केला, ब्रश होऊन पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या धावपालकावर 6 बनवायच्यात 20. योग्य ट्रॅकवर विघ्नहर्ता संघाच्या विरोधात ओलकानो संघाची गाडी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुट आले, बॅकफुट वर जाल तर परिणामांना सामोरं जावं लागेल. आणि गोलंदाज नवनाथनं सांगितलं विठ्ठलला, निश्चितच चले जाऊचा नारा दिला, जावं लागेल माघारी. विठ्ठल बॅक टू दि डगआउट. साहिल बाद झाले आणि साहिलची उर्वरित विजयाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल बॅटमन ऋषिकेश. प्रत्येक 5 बॉल नंतर येणारा हा आवाज खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं वेगळं आगळं वैशिष्ट्य बनलंय. 1-2 हा बॉल पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजाला. आणि टीमची टोटल धावपलकावर आतापर्यंत 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एकमेकांच्या साथीनं, अनेक फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशननं धावसंख्या पुढे खेचण्याचा प्रयत्न चालू आहे ओलकानो या संघाचा. हा सामना संपल्यानंतर मी पुन्हा एकदा अनाउन्स करेल. गोरेगाव पॅकर्स विपक्ष अविनाश मुकेश रॉयल या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच हजर राहायचं आहे. कारण आपल्याला वेळ कमी आहे, 3:07 कंप्लीट होत आहेत. दैदिप्यमान सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावी स्पर्धा तुमच्या भेटीला येऊन ठेपणी. आणि तदनंतर या स्पर्धेचा आनंद दहाही दिशेला, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आठहीकडे आणि दहाईकडे. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय. राजा कुठून
सुमित अनुस्ताई खूप मोठी जबाबदारी या खेळाडूची त्याला माहित आहे. 20 धावांचा प्रवास आम्हाला करायचा आहे. इथे ऑफब्रेक बॉल, ऑफब्रेक बॉल तुम्ही चुकाल तर गोलंदाज कोणत्याही प्रकारची संधी सोडणार नाही. फलंदाज होत आहेत बाद क्लीन बोल. सन्माननीय श्रीमान मुख्य आयोजकांच्या यादीतील पहिलं नाव अखिलेशजी पाल साहेबांच्या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. अखिलेशजी पाल साहेब आपण आलात, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. खर तर एका वेळांटीचा फरक असतो ना मित्रांनो, दिशा आणि दशा. आणि ती दशा होऊ नये यासाठी दिशा सापडणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सूर सापडलाय गोलंदाजाला आणि इथे काय घडलंय, पकडलाय जेल बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. चांगल्या गोष्टीला ग्रहण लागणं हे याचं नाव असतं आणि इथे मात्र ग्रहण लागलं टीम ओलकानो या संघाला. टीमची टोटल पुरवलेली आहे, स्वल्पविराम लागलेला आहे, पण हाच लागलेला स्वल्पविराम पेनच्या साह्यानं आहे की पेन्सिलच्या साह्यानं आहे, पुसून टाकावं लागेल आणि स्वतःच्या पावलानं सांगावं लागेल. अजून ध्येय खूप लांब आहे आणि त्यासाठी पावलांवर कर्तृत्वाची नक्षत्र बांधून पुन्हा एकदा सातत्याने इथे क्रिकेट भाव विश्व बनवायचा आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये टीम ओलकानो या संघाला देखील. अभी नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल. निश्चितच बॅक टू बॅक दोन गडी बाद केले अजयनं. माफ करा, कॅट गोलंदाजी करतायत. तीन चेंडू फेकले, पहिला दोन बॉलवर दोन विकेट, तर नंतर एक सिंगल, कबरचा फटका. परंतु पाहू शकाल इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. कर्जतवरून आलेले राजेश फिल्डिंग करण्यासाठी माहिर आहेत आणि पाहू शकाल बॉलर कडे देखील पाहतायत, बॅटर कडे देखील पाहतायत, त्यांचं लक्ष आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या यशाची कारण बनतात मित्रांनो. एक सिंगल मिळाली, टीमची टोटल धावपळकावर 10 धावा. म्हणून केटी कट्टासाठी मी म्हणतो नेहमी की आज उल्हासनगर केटी कट्टाची ही दिवाळी, त्याच्यासाठी गायली जाते समालोचनाच्या माध्यमातून कवाली आणि सर्व प्रेक्षकांच्या ओठावर सुंदर लाली याचं नाव क्रिकेट. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, कौतुक करेल मी गोलंदाज कॅडबरी यांचं. जबरदस्त गोलंदाजी केली, दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 20 असताना टीम ओलकानो संघाची धावसंख्या धावपळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 10 धावा, शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत टीम ओलकानो संघाला 10 धावा. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. ग्लास अर्धा रिकामा नाही आहे तर ग्लास अर्धा भरलेला आहे. 10 धावा जरी निघून गेल्या असतील, 12 चेंडू निघून गेले असतील, तरी आमच्याकडे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूच्या प्रत्येक बॉलला सोन्याचं रूप प्राप्त करायचं आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीला हात लावू त्या गोष्टीचं सोनं करण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावर सलमान भाई आणि त्यांना माहित आहे की विराट कोहली जरी म्हटलं तरी हरकत नाही आहे. ऑफब्रेक बॉल, इथे टॅपशॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेलाय गोषांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल अँड वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, या दोन गोष्टी. परंतु इथे सिंगल डबल किती मिळवायच्या, चौकार किती मिळवायचे, या सगळ्या गोष्टी इथे दडलेल्या आहेत. शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मॅच बनेल शंका नाही. आडव्या बॅटनं लॉब करण्याचा केला प्रयत्न, एक सिंगल मिळेल. सातत्याने सिंगल 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 सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे, पण या क्षणापासून ही लाईफ लाईन या सामन्याला जिंकण्यासाठी कारणीभूत नसेल. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये बनवायच्यात अजूनही 8 धावा. म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2-2 धावांचा शोध घ्यावा लागेल. शोधा म्हणजे सापडेल, बोला म्हणजे सांगाल, चाला म्हणजे पोहोचाल आणि खेळा म्हणजे 2-2 धावा मिळतील, खेळा म्हणजे जिंकाल. एक तर मिळाली आणि म्हटलं जातं ना की प्रयत्न प्रामाणिक असतील तर भगवंत देखील आशीर्वाद देतो. पण तू पाहूया इथे कोणाचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. समोर स्टेप आउट झाले होते, विकेट किपर संधी सोडणार नाही, त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते स्वप्नील. विकेट किपरने केली विकेट किपिंग आणि फलंदाज झाले बाद. निश्चितच टीमची टोटल स्थिरावलेली आहे. धावसंख्या धावपळकावर 13, विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज आणि चेंडूंचा विचार करूया. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू म्हणजे सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा असेल.
तीन चेंडू टाकले जातील. तुर्तास मी विनंती करेल गोरेगाव पॅकर्स विपक्ष अविनाश मुकेश रॉयल संघाचे कर्णधार टॉस साठी लगेच जायचा. मित्रांनो हा महत्वाचा कॉल आहे आपल्यासाठी. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु जितका चांगला फटका तितकी चांगली रिएक्शन. वेल स्टॉप. सीमारेषेचे रक्षण करणारे या देशाला वाचवणारे सैनिक आणि आज या मोमेंटला खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता संघाचे समोर असणारे सीमारेषा करणार रक्षण करणारे ते खेळाडू यामध्ये या स्थितीला बदल नाही आहे. शेवटच्या दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि दोन चेंडूमध्ये म्हणवायचे अजूनही. सहा धावा कठीण हे क्षण कठीण असतात आणि हे क्षण आज खऱ्या अर्थानं होलकानो संघासाठी टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. पण म्हटलं जातं कुछ पाने के लिए कुछ खोना नाही पडता, कुछ पाने के लिए कुछ करना पडता आहे. आणि एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजांनी जे करायचं होतं ते सगळं या षटकामध्ये करून दाखवलं. सलमान भाईला कर्णधारने दिला विश्वास आणि त्या विश्वासाला सलमान भाई आज खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष स्वरूपात उतरताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सलमान भाई यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. निकेश शेवटच्या षटकामध्ये येतील. मॅच मात्र अजूनही एक तर्फी होताना या षटकामध्ये पाहायला मिळाली. याची कारण खेळपट्टीचं निरीक्षण केल्यानंतर प्रसन्न चव्हाण सरांनी मागील सामन्यामध्ये सांगितलं वेग किती आहे महत्वाचा नाही पण वेगाबरोबर अचूक टप्पा ही जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर तुमचं अधिराज्य गाजू शकतो. आणि सलमान भाई आज या मैदानावर वाडा आणि राडा हमचाच क्या बात आहे. खऱ्या अर्थानं सामना जिंकला टीम विघ्नहर्ता या संघानं आणि थेट पुढील फेरीमध्ये केला प्रवेश. सामना गमावला टीम ओलकानो संघानं. चांगला खेळ राहिला. चला मित्रांनो मैदानाचा ताबा सोडा मैदानाच्या बाहेर या.